राज्य में महायुति सरकार की स्थिरता और ताकत पर जोर देते हुए राजकुमार बडोले ने हाल ही में अजित पवार गुट में शामिल होने की घोषणा की। इस अवसर पर नरेंद्र भोंडेकर ने कहा, मुख्यमंत्री ने मुझ पर विश्वास जताया है और मुझे टिकट दिया है। मैं जनता की समस्याओं को सुलझाने के लिए पूरी मेहनत से काम करूंगा। भोंडेकर ने महाराष्ट्र सरकार द्वारा किए गए विकास कार्यों पर भरोसा जताते हुए कहा कि राज्य की जनता महायुति के उम्मीदवार के समर्थन में खड़ी है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि जनता महायुति के उम्मीदवारों को बड़े अंतर से विजय बनाएगी। भोंडेकर का कहना है कि महायुति की सरकार ने जो विकास कार्य किए हैं उसके आधार पर राज्य में एक बार फिर महायुति के उम्मीदवारों को भारी समर्थन मिलेगा और वे सफल होंगे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावरती दोन मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, एक पूर्व विदर्भाचा समन्वयक म्हणून आणि दुसरं भंडारा विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। जेव्हा की मागील काही दिवसांपासून उमेदवारी संदर्भात अनेक चर्चा होत्या, सरत्या शेवटी शिंदे साहेबांनी तुमच्या दिशेत आपलं काय सांगितलं? नाही, मी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दर्शवला। खरं तर तिकीट ही 2 महिने आधीच झाली होती आणि ते प्रवेश करताना वेळेसच त्यांनी केलं होतं का तुम्हाला इकडे यायचं आहे आणि तुमचं आम्ही तिकीट फायनल करतो, आणि मी तो प्रस्ताव त्याचवेळेस स्वीकारला होता। कारण मी ज्या विचाराचा आहे ते युती विचाराचाच आहे आणि त्याच्यामुळे मला मी जुनेच माझ्या आपल्याच घरी जात होतो, त्याच्यामुळे माझ्या कसं काही नवीन नव्हता आणि मी त्यावेळेस प्रस्ताव स्वीकारला म्हणून फक्त मी डिक्लेअर यासाठी गेलो नव्हतो, कारण तो अधिकार मुख्यमंत्री साहेबाचा होता आणि ते डिक्लेअर करतील तेव्हाच मी हे डिक्लेअर करणार होतो, परंतु सीट त्याचवेळेस ठरलेली होती। यंदा काय असे मुद्दे आहेत जे घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी? नाही, नक्कीच आमचा जो एजेंडा राहणार आहे हा विकासाचा राहणार आहे। जे आम्ही कामं केलेली आहेत ना, जे काही काम करायचे आहेत, भंडारा जिल्ह्याला आता प्रगतीवर न्यायचं असेल तर विकासाशिवाय पर्याय नाही। विकास हाच हेतू आपल्याला घ्यावा लागणार आहे। 4-4 टर्म लोक राहिलेत आणि विकास भकास करून ठेवले आहेत, तर भकासाला विकासाचं उत्तर आम्ही देणार आहोत। भकास करणारे जे लोक आहेत त्यांना आता जनता माफ करणार नाही आणि युतीचे तिनेचे तिनेच सीट निवडून आणतील, यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि नक्कीच जनता आम्हाला साथ देईल आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये सरकार जसं दिल्लीमध्ये सरकार आहे तेच राज्यामध्ये सरकार होईल, यासाठी आम्हाला तिनेचे तिने सीट निवडून देण्यासाठी लोक मदत करतील। BCN News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।